आपण पाहतो सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 पहिली रजनी या स्पर्धेची. आणि उद्घाटन सामना आपण बघितला की दोन संघांमध्ये रंगला होता. लो स्कोर मॅच होती. आरडी गिरेवली या संघाने सामन्याचा पाठलाग इथे मात्र केला, धावसंख्येचा पाठलाग केला आणि 38 धावा इथे मात्र पूर्ण केला सामना जिंकत असताना. त्यानंतर जयनवन चौधरपाडा हा संघ सामना इथे जिंकला, कारण त्यांनी जे लक्ष ठेवलं होतं त्या लक्षाचा पाठलाग झालाच नाही. 63 धावा तिथे करायच्या होत्या वासुंधरी संघाला, ते मात्र धावसंघाने मात्र तिथे करू शकले नाही, पाठलाग करू शकले नाही. मागच्या सामने धावसंख्येचा पाठलाग परी 11 धनेश कुकसे या संघाने केला, सामन्यात जिंकला. म्हणजेच काय की आतापर्यंत दोन सामने आपण बघितले की धावसंख्येचा पाठलाग झाले आहेत, एका सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग झाला नाही आहे. सामना क्रमांक 14 सुरू होतो याच्या दिवसातला, आजच्या रात्रीतला. बीबी स्पोर्ट्स सीताडी विरुद्ध जानकी स्पोर्ट्स पिंपळघर. गोलंदाजी मार्गावर बीबी स्पोर्ट्स सीताडी संघाचा जितेश येतोय पहिल्या षटक राहण्यासाठी. पॉवर प्लेचा षटक, स्ट्राईक एंडला केवल उभा आहे राईट हँडेड बॅट्समन. नॉन स्ट्राईक एंडला प्रीतम. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, पूल करायचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही, भरपूर शफल झाला फलंदाज. चेंडू यष्टीच्या वरून निघून जातो, बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये. ओ क्रॉस बॅटेड शॉट, ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक पहिला आपण बघतोय, गोलंदाज जितेशचं. स्ट्राईकिंग एंडला केवल उभा आहे, नॉन स्ट्राईकिंग एंडला प्रीतम. पहिलाच बॉल डॉट पॉवर प्लेचा. राऊंड विकेट, चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, शेतशेत त्या ठिकाणी आहे, स्क्वेअर मध्ये ड्रॉप होतोय कॅच. गोलंदाज समोर आला तिथे, मात्र रिले मध्ये हा झेल टिपण्याचा प्रयत्न, पण चेंडू बघितला हाताला लागल्यानंतर तो थेट खाली झाला, उडलाच नाही हातातून. आणि पहिल्याच चेंडूवर आपण बघितलं की डॉट बॉल गेल्यानंतर पुढच्या चेंडूवर आपण बघतो की जीवदान मिळालं त्या गाडीचा फलंदाज, ते म्हणजेच कुणालला केवलला. सॉफ्ट डिस्मिसल होता, सॉफ्ट कॅच, एकदम इझी कॅच होता, लॉलीपॉप कॅच होता. आणि त्या ठिकाणी बघतो की चेंडू हाताने सुटतोय. रजनी क्रिकेटची एक वेगळी तर आहे किंवा एक वेगळा चॅलेंज असतो. आयसाईट तुमच्यासाठी खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. थंडीचे दिवस आहेत, अशा मुवमेंटला चेंडू ग्रीप होणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण मग असे आलेल्या अजय पाटीलने उल्लेख केला की संध्याच्या वेळेमध्ये उशिरा रात्रीपर्यंत मिडनाईटपर्यंत थंड हवेची झुळूक येते, अशा ठिकाणी फिल्डिंग करणं नॉट इझी. नेक्स्ट बॉल जितेशचा, लेफ्ट हँडर आहे, आउटसाइड एज, मागे जाते चेंडू, तिथे सुद्धा मिसफील्ड झाली आहे. एकच धाव मिळेल, याचाच मगाशी उल्लेख झाला की नाईट क्रिकेट तुम्ही खेळता, रजनी क्रिकेट खेळता, आयसाईट इम्पॉर्टंट आहे, चेंडू ग्रीप करणं इम्पॉर्टंट आहे. आपण बघितलं की मैदानाच्या मागच्या बाजूला आपण बघतो की खूप मोठं जंगल सुद्धा आहे आणि अशा ठिकाणी आपण बघतो की थंड हवेची झुळूक येते, थंड हवा येते. दोन्ही फलंदाज आपलं खातं एका धावने उघडत आहे, धावसंख्या भर झाली, धावसंख्या बघतो ती एकूण 2 धावा. येस जितेश केवलसाठी ऑन द टोस, व्हॉट अ शॉट, काय फटका होता, ऑन टोस एक्झिक्यूट केलाय, डीप पॉइंट असेल तशा तिथे मात्र चेंडूचा पाठ लागत, पण चेंडू थांबत नाहीये, सी महाराष्ट्र बाहेर चौकार. पिंपळघर संघासाठी एक सूचना येते, ऑफिशियली तुमच्या टीमची आमच्याकडे नोंद नाही आहे, त्यामुळे कोण खेळाडू असेल किंवा मॅनेजर असेल ते येऊन भेटायचं आहे कॉमेंटरी बॉक्सच्या समोर कमिटीला. दोन षटकांमध्ये ही आपला गोष्ट कम्प्लीट करायची. ड्राईव्ह केला आहे, कवर्समध्ये शतक आहे त्या ठिकाणी, चेंडू कवर करून फेक करतो, पण क्विक सिंगल कंप्लीट झाली. केबलच्या बाटून आपण चौकार बघितला, त्यानंतर सिंगल बघितली, धावसंख्येत भर झाली, धावसंख्येत 7 धावा धावफलकावर, 7 ऑन द बोर्ड इन फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले. पिंपळघर संघासाठी सूचना आहे जानकी स्पोर्ट्स पिंपळघर. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण येऊन आल्याची नोंद इथं नोंद करायची आहे, आमच्या कमिटीला येऊन भेटायचं आहे. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडर आहे प्रीतम, फुल टॉस आहे, बीमर पंचांचा इशारा, नो मॅन स्लँडमध्ये चेंडू पडतोय, 2 धावायचा प्रयत्न सुरू आहे, 2 धावायचे पूर्ण होतील, नो प्लस 2, ओव्हर द वेस्ट हा कनेक्ट होता आणि पुढचा चेंडू असेल तो फ्रीट, नो बॉलवर. हा आपण बघितला की चेंडू हा ओव्हर द वेस्ट होता, बीमरच होता, असे एक चेंडू
खूपच भयानक आणि खतरनाक असतात बॅट्समॅनच्या दृष्टिकोनातून. आणि त्याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न निश्चित केला, पण चेंडू वन बघितलं की सर्कलच्या बाहेरसुद्धा गेला नाही, मिस टाईम झाला फटका. पण पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट, तो प्रीतमसाठी. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, भरपूर बाहेर गेला फलंदाज, हुक करायचा प्रयत्न, टायमिंगच जमलं नाही आहे. आणि चेंडू आपण बघतो की इथे फ्री हिट कॅपिटलाइज झालीच नाही आहे. डॉट बॉल. दरम्यान इताडे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक उद्योगपती रोहित वेळेकर यांच्याकडून बीबी स्पोर्ट इताडे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत. तसेच आमचे मित्र सुमित तिसकर इताडे यांचंही या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे सुमित, वेलकम, सुस्वागतम. जानकी स्पॉट पिंपळगड संघाला एक ऑफर आहे अंकुश शशांक भोईर यांच्याकडून. जर आपण षटकारांची हॅट्रिक करता, चौकारांची हॅट्रिक करता, तर त्यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक प्रदान केलं जाईल. थँक्यू अंकुश भोईर, या क्रीडानगरीमध्ये आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम वैभव भाऊजी, आपलंही हार्दिक स्वागत या जानकी स्पॉट पिंपळगड संघाचे पॅकर, सुस्वागतम. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू, थँक्यू ज्ञानेश्वर. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये समीर कांबेकर, आमचे ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेमध्ये. सागर पाटील थोडीशी रेस्ट दिली आहे, सलग 3 सामन्यामध्ये अप्रतिम स्कोरिंग त्यांनी मात्र केली. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय, धावसंख्येची आपण बघतोय, 10 प्रकारची अंकी झाली आहे, 10 धावा. बॉलिंग मार्गवर षटक पहिलं संपल्यानंतर, पॉवर प्ले संपल्यानंतर बॉलिंग मार्गवर षटक घेऊन सज्ज होतोय. गणेश, चला मॅच स्पीडअप करा, वेळ घेऊ नका जास्त. गणेशचा पहिला चेंडू समोर, केवळ अप्रतिम डिलिव्हरी, वाईड ऑर्कर चेंडू होता, विकेट किपर काढून चोख. पहिल्या षटकापासून ह्या गोष्टी आपण बघतोय, पंचांचा इशारा 22 पहिल्या षटकापासून आपण ह्या गोष्टी बघतोय की चेंडू इथे मात्र कव्हरच होत नाही, ग्रीपच होत नाही आहे. एकदा झेल सुटला होता, त्यानंतर आपण बघितलं की शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेगमध्ये आपण एक बघितलं की मिसफील्ड झाली. इथे सुद्धा आपण तेच बघतोय की विकेट किपरकडून झाली चूक. चेंडू गॅदर्ड झाल्या, गॅदर्ड न झाल्यामुळे आपण बघतोय की स्ट्राईक रोटेट झालं. 22 सोबत एकदा इथे ॲड झाली, धावसंख्या 11. स्ट्राईक केला प्रीतमला बघायला मिळत आहे. प्रीतमसाठी फिल्डिंग आपण बघूया. पॉवर प्ले संपल्यानंतर लॉंग वन आहे बरोबर स्क्रीनच्या बाजूला, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या समोर एक येतो आहे खेळाडू. त्यानंतर आपण खेळाडू बघतोय तो म्हणजेच डीपमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला. पुढचा चेंडू या षटकातला, गणेश चेंडू उचललाय, उंचदा गेलाय, बघायचं किती लांब जाणार. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर प्रयत्न अप्रतिम होता. काय एफर्ट आहे, काय एफर्ट आहेत. पण बघू याच्यावर काय निर्णय येतोय. 2 धावा धावून तर पूर्ण केलेत फलंदाजांनी. येस, समोरच्या फिल्डरने सांगितलं हा षटकारच आहे. आणि हा 6 धावा, गुड शॉट. ॲप्रिशिएट करून मी त्या अशा खेळाडूंना ज्यांनी मात्र स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलं, स्पोर्ट्समॅनशिप दाखवली आहे, आणि सांगितलं की पंचांना किंवा आयोजक कमिटीला की हा षटकारच आहे. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण बघत आहोत आपल्या स्क्रीनवर. हा ॲक्शन रिप्ले बघू शकता की त्या ठिकाणी खेळाडू हा कुठे होता आणि कुठे लँड जेव्हा चेंडू झाला तेव्हा त्याचा पोझिशन काय होती, फिल्डरची पोझिशन काय होती. आणि षटकार बघायला मिळाला तो प्रीतमच्या बॅटमधून. ओ अप्रतिम डिलेव्हरी, यॉर्क लाईन पूर्णपणे ब्लॉक केलं त्या चेंडूवर. फलंदाज क्रीजच्या आतमधूनच खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडक चेंडूमध्ये जास्त लांब जात नाही, तिथेच घुटमळतो आहे शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. तिथे मात्र कम्प्लीट होती ती एक धाव प्रीतमची. संघाच्या खात्यामध्ये अजून एक धाव ॲड होती, धावसंख्या 18 धावा, धाव फलकावर 18 ऑन द बोर्ड. 50 पलीकडचं किंवा 60 पलीकडचं लक्ष सेफ आहे आतापर्यंत आपण चित्र असं बघितलं आहे. मागच्या बघितलं की 63 धावसंख्येचा पाठलाग झाला नाही, जी धावसंख्या जयनवन चौधरपाड्या संघाने मात्र बनवली होती. कौतुक होईल करेंदी म्हणजेच प्रतीक वाकडेचं काय बॅटिंग केली मैदानावर, 43 धावांची खेळी त्याची. ओ वेगवान चेंडू, सबमरीन चेंडू, विकेट किपरकडून चूक. पुन्हा आता तेच बघायला मिळत आहे, चुका चुका आणि चुका. चेंडू ग्रीपच होत नाही. पुन्हा आता 22 इशारा पंचांचा येतोय. डे फॉर्मॅट म्हणजे जेव्हा आपण खेळतो, नाईट फॉर्मॅटमध्ये खेळतो, खूप डिफरंट क्रिकेट आहे. क्रिकेट आपल्या जागी क्रिकेटच आहे, पण आपण बघतो की जो तुमचा जो आय साईड आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही खास करून फिल्डिंग पोझिशन तुमची बघायला मिळते, फिल्डर्स बघायला मिळतात, त्यांची आयसाईट किती इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा बघायला मिळतं नाईट क्रिकेटमध्ये.
लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन भरपूर आपण बघितलं की चेंजेस बघायला मिळतात फिल्डर्समध्ये, जागापलवी चेंज करतायत, बदलतायत. गणेश पुन्हा आता सज्ज होत आहे. हो पुण्याचा बघू हा चेंडू बीमर, आणि हा बीमर टाकलाय गणेशने. पहिलाच बीमर गणेशचा. इव्हन आपण बघतो की दोन षटकात दोन बीमर हाताळले. षटक क्रमांक पहिले जितेश घेऊन आला होता, त्याने सुद्धा एक बीमर टाकला. इथे आपण बघतो की गणेश सुद्धा एक बीमर टाकलाय. आपण तिथे सुद्धा बघतोय की दोन धावा कंप्लीट झाली. इथे आपण बघतो की दोनच धावा कंप्लीट झाले त्या चेंडूवर. धावसंख्या 22 आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. पंच तेच सांगतात बॅट्समनला. आणि बघायचं फ्री तिथे कॅपिटलाइज होणार का. पुण्यात राजेश पाटील साहेबांचं आगमन होते व्यासपीठावर. मनपूर स्वागत आहे. प्रमुख आयोजक या स्पर्धेचे माजी सरपंच ओडू नवघर. ऑफ फ्लिक करायचा प्रयत्न होता. मागे जाते चेंडू, रनआउटची संधी, फलंदाज बाद. नामी संधी चालून आली विकेट कीपरकडे. डायरेक्ट हिट केलं आणि फलंदाज बाद होते तो धावचीच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. दरम्यान अल्पेश मुकादम मॅन फ्रॉम ओडू नवघर यांच्याकडून या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद अल्पेश मुकादम, आपलं या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. विकेट कीपर केतन. विकेट करून बघितलं केतन. मागच्या काही चेंडू आपण बघितलं की मिसफील्ड त्याच्याकडनं झाली. निश्चित आता बघितलं त्याने अक्षरशः राख खाल्ला की काय ती एस टीवर. एवढ्या वेगाने तो चेंडू फेकला त्याने एस टीवर आणि फलंदाज बाजारात धावचेच्या स्वरूपात. फ्री हिटवर आपण बघितलं की फलंदाज धावच्या स्वरूपात बाद होऊ शकतो तेच बघायला मिळालं. न्यू बॅट्समन बॅटिंगला येतो तिसऱ्या क्रमांकावर. तो सुद्धा लेफ्ट हँडरच आहे प्रीतमच्या जागेवर. सूरज ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू गणेशचा. षटक अजून मार्गस्थ आहे गणेशचं. दुसरं फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्ह केला आहे, ऑन साईडला प्लेस केला आहे. हे तसे डीपमध्ये लॉंग ऑनला तिथे चेंडू कवर होते. आता या मुवमेंटला फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू तिथे मात्र कंप्लीट झाला. त्यामध्ये धावफलंदा आपण बघतोय धावफल कवर. अजून एकदा इथे ॲड होते, धावसंख्येत भर होते. आणि धावसंख्येत आपण बघतोय धावफलकावरती एकूण 23 धावा. धावसंख्या 23 दोन षटकांच्या अखेरीस एकाकडेच्या मोबाईलमध्ये. म्हणजेच काय की 11.5 गती आपण बघतोय सध्या. आणि ती चांगली गती आहे नाईट क्रिकेटमध्ये, रजनी क्रिकेटमध्ये 23 धावा अंकित झाले धावफलकावर. नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही संघाच्या संघटनेकडे रिपोर्ट करायचा आहे. गावदेवी लोणाड विरुद्ध भूमी 11 जय बोरशा देव अटाली. गावदेवी लोणाड विरुद्ध भूमी 11 जय बोरशा देव अटाली या दोन संघांमध्ये होईल ती फाईट नेक्स्ट मॅचमध्ये. धावसंख्या 23. आपण पाहत आहोत जय सोनूआई वडू नवघर आयोजित, त्याचबरोबर माजी सरपंच वडू नवघरचे राजेश पाटील यांच्या माध्यमातून आयोजित श्री सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024. हे पर्व पहिलं आहे. मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख झाला की सूचना अशा मिळाल्या, माहिती अशी मिळाली की वडू नवघर गावामध्ये पहिल्यांदाच रजनी क्रिकेटचं आयोजन, नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. आणि ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर चिकडेने उल्लेख केला की इतिहासामध्ये या गोष्टीची नोंद होईल, सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल किंवा सुवर्ण अक्षरात पाण्यामध्ये लिहिलं जाईल ही घटना जी मात्र वडू नवघर गावामध्ये पहिल्यांदा घडली आहे रजनी क्रिकेटची स्पर्धा. आणि इवन एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय की 9 दिवस क्रिकेट स्पर्धा बघायला मिळणार आहे. आणि रजनी क्रिकेटमध्ये जेमतेम 8,000 रुपये एंट्री स्पर्धेला तुम्हाला बघायला मिळते संघांसाठी. बोलिंग मार्ग षटक क्रमांक 3 गोलंदाज सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडू उचलला, चेंडूला डीप स्क्वेअर लेग मध्ये बरोबर आमच्या व्यासपीठाला मानवंदना. सी मारेच्या बाहेरच जाईल षटकार. हर्षदला आल्या आल्याच टार्गेट केलं आहे स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. जसा आला तसा पाठवून दिला बरोबर व्यासपीठावर हा चेंडू. षटकाराने मात्र आगाज करतोय पहिल्या चेंडूवर फलंदाज स्ट्राइकिंग एडला सूरज. हा सुद्धा चेंडू त्या दिशेने. आता मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या समोर बॅक टू बॅक 6 षटकार. I'm sorry.
अवकाशातून एक सूर्य मावळला आहे, पण इथे मात्र एका सूर्याचा जणू काही जन्म झाला आहे. काय बॅटिंग केली आहे. डावखोरी फलंदाज नेहमीच आक्रमक असतात, त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. आणि पर्वणी वडूनगर गावामध्ये पाहायला मिळते, चाखायला मिळते, अनुभवायला मिळते ती सूरजकडून. वॉट अ बॅटिंग, अनेल बॅटिंग परफॉर्मन्स. दोन चेंडू दोन बिग हिट आल्याचं आपण बघतो की हर्षदचं स्वागत दोन षटकाराने केलंय ते स्ट्राईक एंडला सूरजने. बघायचं तिसरा चेंडूवर षटकार येणार का. ट्रॅक चेंज केलाय, हवेमध्ये चेंडू आहे, बघायचं मिड विकेटला. क्षेत्रक्षक जज करतोय चेंडूच्या खाली बरोबर, पण तिसऱ्या चेंडूवर षटकार नाही, पण इथे विकेट मिळू शकतो हे दाखवून दिलं गोलंदाज हर्षदने. आणि फलंदाज बाद होतोय तो सूरज. डीप मिड विकेटला रितेशचा अप्रतिम झेल, पण छोटी का होईना पण स्मॉल बट स्वीट इनिंग ती सूरजची बघायला मिळाली. एंटरटेन केलं त्याने आपल्या बॅटमधून प्रेक्षकांना, रसिकांना, आयोजकांना. सुपर बॅटिंग, दोन षटकार ठोकले सूरजने. धावसंख्येचा वेगसुद्धा वाढवला, धावसंख्येची अंकी झाली ती 35. थँक्यू समीर. प्रथम पारदर्शी गॅप स्पर्धेचं रोख रुपये 1,00,000 आकर्षक भव्यदिव्य चषक. दुसरा क्रमांक रोख रुपये 50,000 रुपये आकर्षक भविदेव्य चषक. तिसरा आणि चौथा क्रमांक पारदर्शक समान आहे, रोख रुपये 15,000 रुपये आणि चषक. आणि त्यानंतर चौथं, पाचवं, सहावं आणि सातवं आणि आठवं, पाचवं, सहावं, सातवं आणि आठवं पारदर्शक समान आहे, रोख रुपये 8,000 आणि चषक. टोटल 8 बक्षिसं, एक गाव एक संघाच्या माध्यमातून. फोर्टी प्लेची पारदर्शक वेगळे. अप्रतिम डिलेव्हरी ते होत आहे काय. बोगिया ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटच्या दिशेने निश्चितच गेला. हो तेच बघायला मिळालं, बॅटची एज होती, विकेट कीपरकडून चूक. विकेट कीपर वरतोय, बघतोय आकाशाकडे, देवाला मात्र म्हणतोय सॉरी. झेल सुटल्या त्याच्याकडनं, दुसऱ्यांदा मिस्टेक झाली आहे. अजून एक चांगला चेंडू, व्हेरी गुड डिलिव्हरी. बघूया पंच सांगतात हा चेंडू लाईन बिलॉंग्स टू अंपायर, हे सांगत आहेत पंच. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू, वाईड बॉल दबाव गोलंदाजावर. विकेट निश्चितच काढली हर्षदने, याच्यात तरी मात्र शंका नाही. सेट बॅट्समन सूरजची, ही सुद्धा विकेट त्याच्याच खात्यामध्ये होती, पण विकेट कीपरने चूक केली. वेगवान चेंडू आहे, समोर एक्झिक्यूट केला, मिड ऑफला क्षेत्रक्षक नाही आहे, कवरला क्षेत्रक्षक करतोय चेंडू. ते कवर करेपर्यंत एकच धाव या चेंडूवर आणि धावसंख्येत होते ती भर. धावसंख्या 37 धावा, 37. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन अजूनही ग्राउंडच्या आतमध्ये आपण बघतोय की एक लेफ्टी बाद झाला, अजून एक लेफ्टी आला, दुसरा एक लेफ्टी बाद झाला, अजून एक लेफ्टी आला. लेफ्ट हँडरची खाण आहे. जानकी स्पोर्ट्स पिंपळघर या संघाकडे लेफ्ट हँडरची जर भूमिका बघितली तर स्टार्टिंगला आपण बघितलं की प्रीतम होता, प्रीतमनंतर सूरज आला, सूरजनंतर आपण बघतोय की वेदांत आला, तो सुद्धा लेफ्ट हँडरच आहे. ही रणनीती खूप चांगली आहे, एक लेफ्ट हँडरचा बाद होतोय तर अजून एका लेफ्ट हँडर पाठवा, जेणेकरून जे फिल्डिंगचं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये आपल्याला चेंजेस बघायला मिळतील. हो ऑन साईडला हुक केला, व्हॉट अ शॉट, रबर स्टॅम्प शॉट, लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर खूप दूरवर जंगलात गेले चेंडू, षटकार. आपण धावसंख्या एकदा सांगूया, एकूण धावसंख्या जी मला माहिती मिळते 43 धावा. थँक्यू समीर. तीन षटकांचा खेळ समाप्त होते, धावसंख्या 43:14.33 ची गती आपण बघतोय. चला टॉससाठी रिपोर्ट करा दोन्ही टीमने. गावदेवी लोणार विरुद्ध भूमी इलेव्हन, जय बोरशा देव अटाली या दोन्ही संघाचे संघनायक रिपोर्ट करतील टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये. इथे टॉस कव्हर केला जाईल. ज्या ठिकाणी चेंडू आपण बघितला गेला लॉंग लेगमध्ये त्याच्यासुद्धा पलीकडे कॅमेरा जाऊ शकतो एसके एंटरटेनमेंटचा, याच्यात तरी मात्र शंका नाही. अटाळी टीमच्या संगणकाने रिपोर्ट केलेला आहे. चला गावदेवी लोणार आपण सुद्धा या, आपला अपोनंट टीमचा कॅप्टन इथे आलेला आहे. 43 धावा धावफलकावर आहेत. बॉलिंग मार्ग षटक क्रमांक चौथा घेऊन गोलंदाज सज्ज होतोय रितेश. चला मॅच सुरू करा, स्टार्ट करा, स्पीडअप करा मॅच. लेफ्ट हँडर ऑन स्ट्राईक वेदांत,
प्रीतमने एक षटकार मारला, सूरजने दोन षटकार मारले, बघायचा वेदांत किती षटकार मारणार. हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका, गोलंदाज जाण्याचा प्रयत्न करतो चेंडूच्या खाली, उंच बराच गेला चेंडू आणि व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, इज द परफेक्ट कॅच ऑफ द नाईट. आणि फलंदाज बाद होतोय तो वेदांत, गुड कॅच. चमकलाच नाही ग्राउंडवर, तो चमकायच्या आधीच त्याची वा तिथे मावळली, वा तिथे विजवली आणि काय गोलंदाजी केली या चेंडूवर. चेंडू एवढा उंच गेला होता, फॉर्थमध्ये असे किती गोलंदाज मला दाखवा सांगू शकता तुम्ही जे मात्र चांगला झेल किंवा चांगली फिल्डिंग करू शकतात. त्याचं एक अप्रतिम उदाहरण आपण बघतोय बॉलिंग मार्कवर, ज्याने मात्र अप्रतिम षटक टाकतोय म्हणजेच रितेश. स्वतःच्या फॉलोअरमध्ये मागे जाऊ जाताना उलटा झेल टिपलाय, कॉन्सन्ट्रेशन या विद्युत प्रकाश झोतामध्ये किती अप्रतिम होतं रितेशचं आणि अप्रतिम झेलसुद्धा टिपलाय त्याने. स्ट्राईक घेणार नवीन फलंदाज म्हणजेच सौरभ. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे, व्यवस्थित एलिव्हेट करू शकला नाही, इव्हन तो गॅप शोधू शकला नाही. चेंडू आपण बघतोय भोवऱ्यासारखा फिरतोय, कवर करेपर्यंत वेळ घेतलाय, दोन धावा धावून पूर्ण. असे भोवऱ्यासारखे फिरणारे चेंडूंना सहजासहजी हातात येत नाही, तेच बघायला मिळालं. एसके एंटरटेनमेंटचे सर्वेसर्व आमच्यासोबत पुन्हा एकदा किरण थळे. मग अशी जो उल्लेख केला की स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धा आम्ही जेव्हा 2010 स्टार्ट केली तेव्हापासून आम्ही किरणच्या संपर्कात आहोत. पुढचा चेंडू, ओ पूर्णपणे लाईन वेस केले, विकेट किपरकडून चूक पुन्हा एकदा. या धावा रोखाव्या लागतील, बॅकअप त्या ठिकाणी नाही आहे, खूप लेट येत आहे. दोन धावचा प्रयत्न सुरू आहे, दोन धावा होतील कम्प्लीट, जिथे एकही धाव नाही ती मात्र दोन धावा बघायला मिळत आहेत. चुका चुका आणि चुका, पंचांचा इशारा बाईसचा, चुका भरपूर झाल्यात बीबी स्पोर्ट इताडे संघाच्या. चेंडू ग्रीपच होत नाही आहेत, त्याचा फायदा उचलत आहेत फलंदाज. दोन धावा बाईच्या स्वरूपात धावून पूर्ण केल्यात, धावसंख्या 47 इन लास्ट ओव्हर. निर्णय षटक मार्गस्थ आहे, चला लोणाडचे कॅप्टन आपण सुद्धा या, गावदे लोणाड. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, बघायचा किती दूर जाणार, मिड विकेटला क्षेत्रासाठी जज करतोय, पण फक्त तो चेंडू बघत राहील त्याच्या डोक्यावरून टाटा बाय बाय आणि हा षटकार. आमचे मित्र ज्ञानेश्वर चिकणे आपल्याला विनंती करतो आपण सुद्धा या, षटकार बघायला मिळाला आणि षटकारमुळे धावसंख्या सुद्धा उंच उडी घेऊन जाऊन विसावते धावफलकावर. धावसंख्या 53. आपण स्टॅट्स बघतोय बॉलिंगचे, रितेश जितेशने एक षटक टाकले, धावा खर्च केले, त्या एकूण धावफलकावर त्या 10 विकेट मिळाल नाही. त्यानंतर बघितलं की गोलंदाज होता तो म्हणजेच गणू म्हणजेच गणेश, धावा खर्च केले, त्या 11 विकेट त्याला मिळाला नाही. हर्षदने एक षटक टाकलं, 20 धावा खर्च केला, दोन षटकं त्याच्याविरुद्ध आपण बघितले, एक विकेट त्याने काढली आणि षटक क्रमांक 34 सुरू आहे. राजेश पाटील यांचे अत्यंत जवळचे मित्र सन्माननीय नवनाथ पाटील, जे मात्र महाराष्ट्राचे खूप सुंदर असे गायक आहेत डुंगेचे, त्यांच्याकडून आयोजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, त्यांचासुद्धा आम्ही इथे आभार इथे व्यक्त करतो. सन्माननीय नवनाथ पाटील साहेब धन्यवाद. शेवटचे दोन चेंडू आय थिंक शिल्लक आहेत समीर आणि मोहित पाटीलकडून एक प्रादेशिक आलंय, जर दोन षटकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. थँक्यू. एस जी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ऋतिक पाटील, ऋतिक सुरेश पाटील आपल्याला विनंती करतो, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून सानापन्न व्हायचं आहे. मनपूर्वक स्वागत आहे या सुरेश बाळामामा मात्रे चषकामध्ये.
त्या स्पर्धेमध्ये गुडशॉटचे चेंडू वापरलेत आणि त्याच्यावर कस्टमाईज केले नाव बाळ्यामामा चषक. पुन्हा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज गोलंदाज लोअर फुटला चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. चेतक लॉंग रनवर येतो तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडूची फेक आपण बघतोय की वाईड डिश. पुन्हा खराब फिल्डिंग चेंडूची फेक इथे होईपर्यंत अजून एकदा इथे अंकित केली जाईल. तीन धावा चुका चुका आणि फक्त चुका. पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून इताडे संघाने चुका केल्यात. भरपूर मिसफील्ड केली आहे. ओव्हर थ्रो सुद्धा भरपूर केलेत म्हणजे आपण त्यामुळे बघतोय धावसंख्या वेगाने पुढे सरकते धावफलकावर. ती 56 धावा धावफलकावर. स्ट्राईक केला आपण बघतो आघाडीपर्यंत अजूनही आहे केवल तो शेवटच्या षटकापर्यंत आपलं आपली विकेट टिकवून आहे धावसंख्या 56. वेगवान चेंडू वेगवान उत्तर बॅक टू द बॉलर चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्रशक लॉंग ऑन आहे मात्र पुन्हा एकदा मिसफील्ड. प्रेशर रजनी क्रिकेटचं प्रेशर बघायला मिळतं. रनआउटची संधी आहे परंतु बाद होईल कारण जवळजवळ आपण बघतो की शेवटचा चेंडू होता आणि इथे मात्र एक धाव कम्प्लीट झाली आहे. दोन धावा कम्प्लीट झाल्या आहेत आणि तिथेचा प्रयत्न सुरू असताना आपण बघितलं की फलंदाज बाजूला धावसंख्या 58 धावा धावफलकावर आणि 59 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलं आहे ते बीबी स्पोर्ट्स इताडे या संघासमोर जानकी स्पोर्ट्स पिंपळघर या संघाने. आपण टॉस करणार आहोत गावदेवी लोणार विरुद्ध भूमी इलेव्हन जय बोरशा देव अटाली या संघांमध्ये. दोन्ही संघाचे संघना किती रेडी आहेत आपण लगेचच वळूया टॉस बॉक्समध्ये. सन्माननीय सजन धुमाळे साहेब आपण या. धुमाळे साहेबांच्या शुभेच्छा टॉस इथे होतोय लोणार विरुद्ध अटाली. आणि टॉस इथे जिंकलाय लोणार टीमने. नाणेफेक जिंकले निर्णय तुमचा. फिल्डिंग करू आम्ही. नाईट क्रिकेट स्पर्धा हा मगाशी जसा आम्ही उल्लेख केला की फिल्डिंग इम्पॉर्टंट असते फिल्डिंग खूप महत्त्वाची असते. तुझ्या दृष्टीकडनं काय वाटतं की तुझ्या फिल्डिंगने कसा एफर्ट टाकायला पाहिजे इथे. आता नाईट टुर्नामेंट तसं आम्ही जास्त काही खेळत नाही. यंदाचा सीझनचा आमचा सेकंड टुर्नामेंट आहे तर आम्ही जास्तीत जास्त धावा रोखण्याचा प्रयत्न करू. इव्हन मी तुम्ही फिल्डिंग करणार आहात. फिल्डिंग करणार आहे मी. ऑल द बेस्ट. जास्त काही विचारणार नाही कारण सामना इथे सुरू होतोय. अटारी संघ कॉल तर तुझा होता पण नेमकं तुझ्या बाजून लागणार आहे समोरच्या टीमच्या बाजूने लागलाय. तुम्हाला बॅटिंग करायची मग कशी. मी बऱ्याचशा कॅप्टनकडनं असं ऐकलं की जरी समोरच्या टीमने टॉस जिंकला तर मला ते म्हणतात की आम्हाला बॅटिंगच करायची होती. तुला काय करायचं होतं नक्की. मला सुद्धा क्षेत्ररक्षण करायचं होतं आमच्या संघाला कारण आमची गोलंदाजी खूप चांगली आहे आणि ग्राउंड बघितलं गेलं तर प्रथम क्षेत्ररक्षण करून जर तुम्ही धावा वाचवल्या तर तेवढंच चांगलं. बॅटिंगसाठी कमी रन्स येणार आणि मग जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि जर मोस्टली नाईट टुर्नामेंट असतात तिकडे प्रथम फलंदाजीत करतात पण आमच्या संघाचा एक निर्णय असतो की आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करतो. आणि बाळ्यामामा चषक खूप आयोजन खूप चांगलं आहे आणि सोनू आई वडोगनवगर आयोजित या चषकात आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचं खूप आभार. आणि तसेच जगन्नाना यांच्या नावाने आम्ही इथे खेळत आहे त्यांचंसुद्धा खूप आभार का त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. शेवटचा क्वेश्चन तुला विचारतो की थंडीचे दिवस आहेत आणि बघतो नाईट क्रिकेट स्पर्धा आहे हे वातावरण पोषक आहे क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी. हा हा खूपच पोषक आहे कारण याच वातावरणामध्ये जास्तीत जास्त स्पर्धा आयोजित केल्या जातात कबड्डी किंवा कुस्ती असो किंवा
इतर विविध स्पर्धा या थंडीच्या हवामानातच केल्या जातात, कारण गर्मीच्या वातावरणामध्ये त्या टुर्नामेंट्स कमी खेळतात आणि थंडीच्या वातावरणात आणि एक बॉडीसाठी पण खूप लाभदायक असतं का थंडीच्या वातावरणात आपण जितके चांगले खेळ खेळू तितकं आपल्या शरीरासाठी आणि आपल्या फ्युचरसाठी सुद्धा चांगलं. त्यामध्ये खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं, थँक्यू सो मच. तर टॉस इथे जिंकलाय तो म्हणजेच 48 लोणार संघाने नाणेफेक जिंकला. तर निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू, बॅटिंग लाईनवरती गेले ते लोणार संघाला. आपण वळूया लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये 48 संघाला, वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया आवाज पुन्हा एकदा निखिल वाकळे यांचा. धन्यवाद. आता 59 धावसंख्येचं लक्ष समोर होतं आणि त्याच 59 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना साहिल इथे मात्र परतलाय. पहिल्याच बॉलला इनफील्डच्या डोक्यावरून हा फटका सजवायचा होता, परंतु फटका फसला. सिली मिड ऑफमध्ये अचूकतेनं झेल टिपली गेली आणि पहिला धक्का साहिल तिसकर या फलंदाजाला परतावा लागते. करण पाटीलला खरं तर आपण पाहत होतो जो सलामीवीर म्हणून आला होता, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. रितेश तिसकर आणखीन एक तिसकर बंधू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जानकी पिंपळघर संघ आणि त्या विपक्षामध्ये बीबी स्पोर्ट्स इताडे ही लढत. विकेट हॅट्रिक करता 5000 रुपयाचं कॅश प्राईज SG एंटरप्रायझेसचे प्रोप्रायटर आदरणीय सुरेशजी पाटील साहेबांच्या वतीनं. इथे पहा फटका हवेत आहे, बॉल चाललाय, फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. बराच काळ चेंडूनं इथे खरं तर गगन भरारी घेतली होती आणि तदनंतर पहा इथे धावा कम्प्लीट केल्या जात आहेत. आदरणीय ऋतिक सुरेश पाटील SG एंटरप्रायझेसचे चालक मालक यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक करता हे पारितोषिक आहे. 5000 रुपयाचं कॅश प्राईज इथून मात्र देण्यात येईल. यानंतरची एक तरबेज लढत तुमच्या भेटीला येईल. एका बाजूला गावदेवी लोणाळ आपल्या ग्रामदेवतेच्या नावानं खेळणारा हा संघ आणि त्या विपक्षामध्ये भूमी 11 जय बोरशादेव अटाळी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्कूप करायचा होता बॉल, इथे फटका फसला. गोलंदाज हवी ठरतोय फलंदाजावर, निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र संपन्न होती आहे. पहिलं षटक प्रीतम भोईर खरं तर या षटकाची इथून त्यांना सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली, दोनच धावा फक्त धावफलकावर जोडल्या गेल्या. तुम्ही पाहत आहात आदरणीय सन्माननीय ग्रामीण हृदय सम्राट बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024 हा प्रवास. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. या स्पर्धेचे संकल्पक तथा प्रणेते चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते. विशेष करून गोलंदाज प्रीतम भोईरचं इथे कौतुक करावं लागणार आहे. 4 चेंडूंचा खेळ इथे संपला आणि संघाची टोटल 59 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त दोनच धावा. 57 धावसंख्येची गरज आहे. एका बाजूला आपण पिंपळगरकर आता गोलंदाजी करताना ते लढत आहेत. बीबी स्पोर्ट्स इताडे संघाला इथून मात्र स्टार्टअप द्यावा लागणार आहे असं म्हणतात ना की दैव देतं आणि कर्म नेतं. इथे सुदैवानं संधी प्राप्त झाली होती, त्याच संधीचं सोनं इथे करता आलं नाही यष्टीरक्षकाला. कॅश ड्रॉप, 5 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटकच्या मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट होत असताना गोलंदाजी मार्कवर प्रीतम भोईरला तुम्ही पाहताय, बॉल तयार. इथे पहा बॅटकट इन्व्हॉल्वमेंट आहे असं पंच दर्शवतात आणि हाईट फॅक्टर देखील महत्वाचा इथे मात्र डेफिनेटली पंच इथे दर्शवत आहेत. एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली, संघाची धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. विजयाकरता बरोबर 56 या धावसंख्येची अजूनही गरज आहे. उद्याचा लॉट त्यावर खरं तर पूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची नजर आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं उद्याच्या रजनीमध्ये खरं तर हाय वोल्टेज मुकाबले तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी एक्स्टेंट ऑफ क्रिकेट क्वालिटी क्रिकेटर्स तुम्हाला या मैदानाच्या आतून उद्या खरं तर आपण पाहतो की खऱ्या अर्थानं RCC पेठ रायगड जिल्ह्यातील एक नामांकित, तदनंतर ठाणे जिल्ह्यातील वाघबीळ, तदनंतर आपण पाहतो मोठी देसाई संघ, तदनंतर स्वयं 11 बंदर पाखाडी बाळकुम संघ उद्या या स्पर्धेचा प्रभाग. तदनंतर बोरशेती संघ, तदनंतर उत्तन संघ भादवडकर या ठिकाणी, तदनंतर केळवे रोड, अनेक अनेक नामांकित संघ
या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला या स्पर्धेतून आपलं नशीब अजमावताना दिसतील. आरसीसी पेठच्या जागी जे एस ए वाडेकर हा संघ मैदानाच्या आतमध्ये त्यांचं नशीब अजमावताना दिसेल. तर इथे आपण वळूयात मैदानाच्या दिशेनं. प्रांगणाच्या आतमध्ये गोलंदाजी माखूर, गोलंदाज विदेश बजागे. इथे पहा खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय, परंतु फटका फसला होता, बॅट टिल्ट झाली होती आणि खरं तर इथे धोक्याचे संकेत देखील निर्माण झाले होते, परंतु प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. आता खरं तर पिंपळगार संघाच्या क्षेत्ररक्षणावर बरेचसे क्वेश्चन मार्क्स इथे अराईज झालेत, कारण यष्टी रक्षकांना देखील एक दोन झेल सोडल्यात. आता आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाहतो, एक कॅच ड्रॉप्ड होताना. आणि ज्या खरं तर क्षेत्ररक्षण हा खरं तर या क्रीडा स्पर्धेचा जो आत्मा आहे, आणि ज्या संघाचं क्षेत्ररक्षण इथून बलवान त्या संघाचा अटॅक जास्त बलवान, आणि तो संघ इथून मात्र जास्त यशस्वी, हे सूत्र घेऊन मात्र प्रत्येक खेळाडूला इथे खेळावं लागणार आहे. बॉल तयार, चेंज ऑफ पेस, अक्रॉस सीम ॲक्शन, थोडासा बॉल बाहेर आहे, त्यामुळे पंच दर्शवत आहेत व्हाइट बॉलचा सिग्नल. इथे मात्र धावफलकावर जोडल्या जातील. संघाची टोटल पोचली आहे 6. सर कपिल देव निकंज कोण विसरेल त्या व्यक्तिमत्वाला 1983 5 धावा झाल्यात, माफी असावी त्याबद्दल इथे गुडलेखक मित्राकडनं. फटका चांगला आहे, बॉल चालला आहे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओवर दी हेड ऑफ दी बॉलर, परंतु अचूकतेनं झेल टिपत असताना इथे आणखीन एक धक्का बसेल. बीबी स्पोर्ट्स इताडे या संघाला फलंदाज मिस्टर करण पाटील हॅज टू डिपार्ट. थँक्यू सो मच. आणि प्रशांत भोईरचं हे गाणं तुम्ही ऐकत होतात, अगदी छोटा प्रल्हादाचा शिष्य. आणि आता खरं तर असं कुठलंच क्षेत्र नाही आहे की त्या क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वावर प्रशांत भोईरनं गाणं बनवलं नाही, अगदी ऐन उमेदीच्या भरात आहे. महाराष्ट्रामध्ये त्यानं धुमाकूळ घातलाय, मग अगदी बैलगाडा शर्यत असू द्यात, क्रिकेट असू द्यात, कबड्डी असू द्यात, राजकीय पटल असू द्यात, कुठलंही क्षेत्र असू द्यात, एकही क्षेत्र प्रशांत भोईरनं इथं सोडलं नाही. गोलंदाज तयार, लोअर फुल टॉस होता, बॅक टू द बॉलर, बॉल चालला डाऊन द ट्रॅक, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे, वेगानं आलेत, स्थगिती दिली बॉलला, परंतु पाप फंबल झाला, मिसफिल्डिंगचा इथे फटका बसेल आणि बीबी स्पोर्ट्स इताडे संघाला इथे धावा मिळतील, त्या मात्र 2. संघाची टोटल पोचली आहे 7 या धावसंख्येवर. खरं तर ज्या माणसानं लढायला शिकवलं, संयम काय असतो ते दाखवलं 7 जुलै 1981 अगदी झारखंडमधला खेळाडू महेंद्रसिंग धोनी क्रिकेटमध्ये आला काय, प्रत्येक फॉर्मॅटमधली ट्रॉफी जिंकून दिली काय. इथे पहा चेंज ऑफ पेस, गतीचा काटा बदललाय, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, प्रोटेक्शन तिथे आहे, फेक देखील केली आहे, फेक थोडीशी कमकुवत, जिथे वेगानं फेक येणं अपेक्षित होतं तिथे मात्र डेफिनेटली 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. धावांची गती पोहोचते याच 2 आकड्याच्या मदतीनं 9 या आकड्यावर, 9 रन्स ऑन बोर्ड, पाठलाग सुरू आहे. 57 धावसंख्येचा खरं तर याच विजया 59 धावसंख्येचा विजयाकरता आता गरज आहे. संघाला 15 चेंडू शिल्लक असताना 52 धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला आहे, बॅक टू द बॉलर, तितक्याच मी तर म्हणेन की धाडसानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रोखण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजानं. असं म्हणतात की जगात धाडसाशिवाय कोणाला किंमत नाही, हे धाडस केलं गोलंदाजानं, जरूर केलंय. इथे धावा कंप्लीट केल्यात त्या 2. संघाची टोटल पोहोचली आहे 11 या धावसंख्येवर, बरोबर 48 धावसंख्येची गरज आहे, परंतु चेंडू शिल्लक आहेत ते 13. आणि इथे आपण पाहतो ना की जर इताडेकरांना या मॅचमध्ये पुन्हा परताव्याची साथ द्यायची असेल तर याच मैदानातून मॅसिव्ह मल्टीहिट्स एक्झिक्यूट करावे लागतील. स्ट्रोक चांगला आहे, बॉल उडवलाय, बॉल चालला ऑन साईडला, सर भिरकावून दिलाय, चेंडू निघून जाईल, लॉंग ऑन सीमारेषा परिक्षेत्राला मानवंदना देत चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 17 या धावसंख्येवर, 17 रन्स ऑन बोर्ड. ॲक्शन रिप्ले आपण पाहत होतो, एस के एंटरटेनमेंट या लाईव्ह वाहिनीचं स्वच्छ आणि पारदर्शक चित्रण तुम्ही पाहताय, काय कामगिरी करताय तिथे. डेफिनेटली एस के एंटरटेनमेंटला देखील इथून
कमालीची दाद द्यावी लागेल. किरण थळे आणि त्याचा पूर्ण त्याचे पूर्ण कॅमेरामनची मेहनत आहे या स्पर्धेकरता. आणि अगदी स्वच्छ आणि पारदर्शक पारदर्शक हे चित्रण या सगळ्याची मुहूर्तवेळ ना ती रोवली होती खरं तर एका मराठी माणसानं. नाव होतं दादासाहेब फाळके. 3 मे 1913 पहिल्यांदा ज्यावेळी या भारताच्या भूमीवर चित्रपटसृष्टी अवतरली होती आणि खरं तर राजा हरिश्चंद्र नावाचा चित्रपट आपण पाहिला. डेफिनेटली इथे देखील पहा या सगळ्याची मुहूर्तवेळ जर कोणी रचली असेल ना तर एका मराठी माणसानं रचली. आणि याच गोष्टीला इथून खरं तर हे बॉलिवूड हॉलिवूड नंतर आलं परंतु मराठी माणूस काय करू शकतो ना हे मात्र त्यावेळी 1913 पूर्ण भारतीयांना दाखवून दिलं होतं. आपण इथे गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता परंतु बॅक ऑफ दी हँड थोडासा रोल केला फिंगर आणि डेफिनेटली चेंडूवर हवी ठरलाय गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता इथे सूरज जोशी या खेळाडूचा कारनामा फार मोठा आहे. सूरज जोशी हे नाव आहे ना हे नेहमी नेहमी क्रिकेटमध्ये गाजत राहिले. पिंपळगर संघाचं प्रतिनिधित्व करत असताना हे नियंत्रण आहे. खरं तर असं म्हणतात की घाट घाट का पाणी पिया हुआ ये खिलाडी है. सूरज जोशी त्याचं नाव आहे. आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं एक वाक्य आठवलं की बाजीराव की रफ्तारी बाजीराव की पहचान आहे. इथे सूरज जोशी त्याची कलाभूतता दाखवतोय. इथे पहा चेंडू अक्षरशः सरेंडर करणं काय असतं ना ते इथे मात्र पाहायला मिळालं. स्वतःची विकेट गमावली आहे. परतावं लागणार आहे. तिनही चेंडू अचूक टप्प्यावर हाताळले. तिसऱ्या बॉलवर मिळाली सफलता. पाचव्या क्रमांकाची पोझिशन तो मात्र इथून भूषवेल. संघाची धावसंख्या 17. खरं तर आणखीन एक विकेटचं पतन इथे झालंय. सुपर बॉलिंग सुपर बॉलिंग. सूरज जोशी का माझा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दबदबा आहे ते मात्र त्याच्या प्रात्यक्षिकातून दाखवून देतोय. आणि या खेळाडूंची ही खरं तर ताकद आहे. 4 चेंडू इथून निर्धाव फेकलेत त्यामध्ये एका विकेटचा देखील समावेश आहे. 17 या धावसंख्येवर लगाम लावली अक्षरशः. आणि इथे क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. आणि पहा जीवाच्या आकांतानं हे प्रयत्न त्या प्रयत्नांची पराकाष्ठा इथे करत असताना प्रयत्नांती परमेश्वर सौरभनं टिपलाय झेल आणि इथे संपला. आता खरं तर अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघड परिस्थिती इथे उद्भवली आहे. 7 चेंडूंमध्ये धावांची गती गरजेची आहे ती 42. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 6 क्रमांकाचं स्थान तो भूषवेल मिस्टर निखिल. आणि सूरज जोशी काय तुफान लढला आहे. हा खेळाडू अत्यंत भेदकतेनं गोलंदाजी करतोय. नियंत्रित मारा हा चेंडू जाऊन आदळला देहयष्टीवर. धाव न घेणं पसंत केलंय. आणि इथे खरं तर निर्धाव षटक फेकलाय सूरज जोशी करता प्रेक्षकांच्या मनामनातून टाळ्या येत आहेत. कदाचित हे सर्व कौशल्य आहे क्रीडा रसिकांचं. आणि निश्चितच सूरज जोशीला इथून ते दुजोरा देत आहेत. एक चांगल्या स्पेलला इथून मात्र एक्झिक्यूट केलंय. सूरज जोशीनं खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथे एक्झिक्यूट केली. तिसरं षटक पूर्ण डॉट फेकलाय. उर्वरित 6 चेंडू आणि आता विजयाकरता बरोबर गरजेची धावसंख्या आहे 42 धावांची इथून गरज आहे. 42 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. अवघड आहे परंतु अशक्य मी म्हणणार नाही कारण क्रिकेट विश्वात अनेक विक्रम सातत्यानं होत असतात. शेवटचं षटक आहे. यानंतर भूमी 11 जय बोर्जादेव अटाळी आणि त्या विपक्षामध्ये गावदेवी लोणाड. आपल्या ग्रामदेवतेच्या नावानं हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढतील. आणि डेफिनेटली 4 षटकांची एक चांगली लढत सामना क्रमांक 5 तुमच्या भेटीला येईल. इथे पहा लाईन ऑफ ॲक्शन चेक करावे लागेल. पंच दर्शवतात व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली 18. 41 फार मोठा दिल्ली बहुत दूर आहे अभी तक असंच म्हणावं लागेल. फार लांब आहे दिल्ली. आणि इथे इताडेकर स्ट्रोक चांगला आहे. चेंडू उडवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. आणि पुन्हा एकदा पिंपळगर संघाच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह उभा राहिलंय. हे फार गरजेचं आहे. हल्ली काय की जेव्हा सरावाकरता खेळाडू क्रिकेट मैदानात येतात ना संध्याकाळी तेव्हा पहिले बॅट घेतली जाते नंतर बॉलिंग करतात. परंतु क्षेत्ररक्षण कोणताही खेळाडू क्षेत्ररक्षणाचा सराव
हा करण्याकरता धजावत नाही. कदाचित हेच कारण आहे की तुमची क्षेत्ररक्षणातली कमतरता आणि ती इथे दिसते पिंपळगर संघाची. अचूकतेनं निश्चित रूपाने ही गोष्ट हेरावीच लागेल. आणि डेफिनेटली पिंपळगर एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या दुनियेतलं, त्यांच्याकडनं या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा नाही आहे. ओवर द हेड ऑफ द बॉलर, बॉल चालला डाऊन द ट्रॅक, ब्लॅक स्क्रीनला इथे जाऊन धडकलाय बॉल, सरळ या चेंडूवर मिळतील, उशिरानं का होईना इथे आलाय चौकार. चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोचली आहे 24 धावा, ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, प्रोजेक्टाईल मोशन इथे प्रॉपर, निर्धाव चेंडूची सांगता संपन्न झाली आहे. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत आणि औपचारिकता इथे शिल्लक आहे, कारण संघाला अजूनही विजयाकरता बरोबर 35 धावांची गरज आहे. प्रॉपर स्ट्रोक, बॉल चालला डाऊन द ट्रॅक, लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन असताना त्यालाही बीट करत अक्षरशः भेदकतेनं इथे चेंडू निघून जाईल 4 धावसंख्येसाठी, इथे आलाय चौकार. गोलंदाज तयार, अपटून टाकलाय बॉल, पहा इथे खरं तर फ्लाइट दिली, उंची दिली बॉलला. आणि कद हेच तर शस्त्र आहे क्रिकेटमधलं, गुडलेन स्पॉटवर चेंडू हाताळणं, खांद्याच्या सरळ रेषेत उडवणं, यष्टीरक्षकाचा बॅकअप, या खरं तर क्लुप्त्या आहेत. दीज आर द बेसिक्स इन टेनिस क्रिकेट, तेच मात्र इथे अधोरेखित करतायत. चेंज ऑफ पेस, गतीचा काटा बदलला आहे आणि त्यावर केलंय उशिरानं आक्रमण. भले बैल गेला परंतु झोपा निश्चित केलाय आणि इथे इथे मात्र सामना जिंकलाय तो बीबी स्पोर्ट्स इताडेच्या विपक्षामध्ये. जानकी स्पोर्ट्स पिंपळगर हा संघ ठरतो इथून या चौथ्या मॅचचा विजेता. मनापासून आपलं अभिनंदन आणि खूप चांगला लढलात बीबी स्पोर्ट्स इताडे. मी एक गोष्ट जरूर सांगेन पुढच्या कारकिर्दीकरता तुम्हाला शुभेच्छा. इथून ज्या काही चुका झाल्यात त्यांना पुन्हा पुन्हा सुधारून पुन्हा नव्या ताकदीनं नव्या जिद्दीनं लढण्याकरता आपण साक्ष व्हाल, सिद्ध व्हाल. आणि यानंतर आपण चला वळूयात पुढच्या सामन्याकडे. गावदेवी लोणाळ, लोणाड आणि त्या विपक्षामध्ये भूमी इलेव्हन, जय बोरशादेव अटाळी. हा सामना जसा सुरू होईल तसा आपण कॉम्बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. आमचे याच गावातील बुलंद आवाज, आमचे परममित्र आदरणीय ज्ञानेश्वरजी चिकने इथे जॉईन होतील. थँक्यू. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करणार आहोत. यस, सन ऑफ भिवंडी सूरज जोशी, यस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक डॉक्टर उमेश गोणे पाटील आणि श्री निलेश अरविंद पाटील यांच्यामार्फत हे मॅन ऑफ द मॅचचं पुरस्कार प्राप्त झालेलं आहे. तसेच कृष्णा